गावाजवळील रस्त्याचे काम मार्गी लावावे, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा. श्रामपूर शहरातील वाढती रहदारीमुळे रस्ते वारंवार खराब होणे, ड्रेनेज फुटणे, पावसाळ्यात पाणी साचणे इत्यादी समस्या उद्भवत असतात. श्रामपूर नगर परिषद हद्दीतील गोंधवनी रोल पुळाजवळ प्रभाग क्रमांक 1 व 12 कडे जाणारा सुमारे 100 मीटर पर्यंतचा मुख्य रस्त्याचे काम तत्काळ सुरू करावेत, अशी मागणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकारी संरक्षण अँड अँटी करप्शन ब्युरोचे महाराष्ट्र अध्यक्ष अझहर शेख यांनी केली आहे. आज आम्ही श्रीरामपूर नगर परिषदमध्ये शिवसाहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो. जे प्रभाग 1 आणि 12 मध्ये जाणारा जो गोंधवनी पुला शेजारून जे मेन रोड आहे तिथं फक्त 100 ते 150 मीटरचा रोड खराब झाला आहे. ते रोड 2 ते 4 वर्षापासून खराब आहे. त्याच्यासाठी आम्ही 26 ऑगस्टला तिथं झाड लावून आंदोलन केलं होतं, तिथं निवेदन दिलं होतं. आम्हाला त्यावेळेस आश्वासन भेटलं होतं तर तिथं ड्रेनेज गटरचा भुयारी गटरचं काम करायचं आहे, त्यामुळं ते रोड थांबवण्यात आलं आहे. ते रोड मंजूर आहे पण ते भुयारी गटरचं काम करायला त्यांना 6 महिने लागले. मग ते भुयारी गटरचं काम झाल्यानंतर ते परत रोडसाठी अजून 1 वर्ष लावतील का? त्याचसाठी आम्ही परत एकदा त्यांना निवेदन दिलं आहे आणि त्यांची परत माहिती करिता आम्ही मुख्यमंत्री साहेबांना, उपमुख्यमंत्री साहेबांना, विरोधी पक्ष नेत्यांना, त्यांना पण आम्ही हे निवेदन पाठवणार आहे PDF मध्ये. आम्हाला फक्त हे सांगायचं आहे का, 15 दिवसात ते रोडचं काम झालं नाही तर आम्ही नागरिकांसोबत तिथं उतरून रस्ता रोको आंदोलन करणार. त्याच्यात काही हानी झाली तर त्याला प्रशासक जिम्मेदार राहणार. निवेदनात म्हटले आहे की दिनांक 26 ऑगस्ट 2022 रोजी रस्त्याचे खड्डे बुजविण्यासाठी सदर ठिकाणी झाडे लावा आंदोलन करून श्रामपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना लेखी निवेदन देण्यात आलेले होते. तरी देखील अद्यापपर्यंत कोणतेही काम झालेले नाही. परिसरातील नागरिकांची वारंवार तक्रार येत असून मुख्य रस्ता असल्याने सतत रहदारी व वर्दळ सुरू असते. तसेच कायम त्या ठिकाणी रस्ता खराब होत असल्याने अपघात घडणे, पावसाळ्यात पाणी साचणे, पाटाचे पाणी पझरणे इत्यादी समस्या उद्भवत आहे. सध्या त्या ठिकाणी गटाराचे काम चालू झाल्याने आणखी रस्ता फुटत चाललेला आहे. सदरचा रस्ता फक्त 100 मीटर पर्यंत असल्याने प्रशासन नेहमी दुर्लक्ष करीत आहे. याबाबत वारंवार लेखी व तोंडी निवेदन देण्यात आलेले आहे. तरी या कामामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विरोधी पक्षनेता अजितदादा पवार यांनी लक्ष घालावे यासाठी लेखी निवेदन देखील पाठविण्यात आलेले आहे. सदर ठिकाणी काही अपघात घडल्यास किंवा येत्या 15 दिवसात रस्त्याचे काम सुरू न केल्यास राज्य सरकारच्या विरोधात नागरिकांसमवेत रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा अझहर शेख यांनी दिला आहे. यावेळी निवेदन देताना अल्तमस शेख, सौरभ जाधव, फैजान बागवान, नरेंद्र लोंढे, मोईस पठाण, सामाजिक कार्यकर्ते तौफिक शेख, राष्ट्रीय मानवाधिकारीचे जिल्हाध्यक्ष जमीर पिंजारी, नोमान शेख, धीरज पवार, फरदीन शेख, बिलाल काकर, प्रशांत मिसाळ, वैभव शेळके आदी उपस्थित होते.